शरद पवार गुट के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने विधायक नीतीश राणे पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि नीतीश राणे बीजेपी विधायक है, वे पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे के पुत्र हैं। नीतीश राणे सांप्रदायिक तनाव पैदा करने की कोशिश करते नजर आ रहे हैं। इसका उदाहरण ये है कि भारतीय जनता पार्टी आगामी चुनाव से पहले महाराष्ट्र में सांप्रदायिक दंगे भड़काने की फिराक में है। बीजेपी को खुलासा करना चाहिए कि नीतीश राणे ने बीजेपी के कहने पर ऐसा बयान दिया है। ऐसा है कि नीतीश राणे है भारतीय जनता पार्टी के आमदार हैं। नीतीश राणे नारायण राव राणे केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आणि अशा पद्धतीच्या नीतीश राणे यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की आम्ही सर्व धर्म समभावाला मानत नाही, मानायला नको, म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा नीतीश राणे असा दिसतोय। याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता पुढील काळामध्ये लवकरात लवकर निवडणूक येणार आहे, त्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले भडकवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। याचं हे उदाहरण आहे, हे जिवंत उदाहरण आहे। भारतीय जनता पार्टी सांगण्यावरूनच नीतीश राणेंनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं असणार, त्याच्यामुळे याचा खुलासा भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे, नंबर एक। त्याचबरोबर अशा पद्धतीनं जर कोणी जातीय तेढ वाढवण्याचं जर वक्तव्य करत असेल, हिंदू मुस्लिम बाकी समाजामध्ये जर भांडण लावायचा प्रयत्न करत असेल, आपल्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आम्ही राज्य शासन नीतीश राणेंवर केव्हा गुन्हा दाखल करते याची वाट पाहतो। की हे भारतीय जनता पार्टीने सांगितल्याशिवाय अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तरावरचं की ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकेल अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी एखादा आमदार करतोय, नारायणराव राणेचा मुलगा करतोय, त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यानुसारच त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असणार याची मला खात्री आहे।